चला मुलांना, आज आपण बघूया कृती पत्रिका 18 वी। यामध्ये आपल्याला वाढ, वनस्पतीमधील वाढ, बाळांची वाढ, प्राण्यांमधील वाढ हे बघायचं आहे। संदर्भ आहे आपला खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 51। आता वाढ ते वनस्पतीची असो, प्राण्यांची असो की बाळांची असो, सुरुवातीला आता आपल्याकडे बघा, आई तुळशी लावते, छोटीशी असते, हळूहळू हळूहळू मोठी होते। आंब्याचं झाड झालं, पेरूचं झाड झालं, फुलांचं झाड झालं। सुरुवातीला सर्वजण छोटेच असतात, मग हळूहळू त्यांची काळजी घेतली, वेळेवर पाणी दिलं वनस्पतीला की मग हळूहळू ते मोठे होतात, त्याचं मोठं झाड बनते। तुम्ही सुरुवातीला तुम्ही एकदम ताने बाळ होते, तुम्हाला चालता सुद्धा येत नव्हतं, मग हळूहळू तुम्ही मोठे झाले, चालायला लागले, मग बालवाडी नर्सरीमध्ये गेले, मग KG 1, मग KG 2 हो ना, मग पहिल्या वर्गात आले त्यापेक्षा मोठे झाले, मग दुसऱ्या वर्गात त्यापेक्षा मोठे, उंची वाढली, वजन वाढलं, शरीराचा विकास होत गेला, मग आता तुम्ही तिसऱ्या वर्गात आहे, त्यापेक्षा उंची वाढली, वजन वाढलं, म्हणजे काय झालंय, तुमची वाढ होत आहे रोज। काय होत आहे? तुमची वाढ होत आहे। मग यामध्ये आपल्याला हा पोर्शन रिवाइज करून घ्यायचा आहे की वाढ होताना आपल्याला कशा कशाची गरज असते वाढ होण्यासाठी, शरीराचा विकास होण्यासाठी। आपण ऑलरेडी ते लर्न केलेलं आहे, शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते, सकस आहाराची गरज असते, हे आपण ऑलरेडी लर्न करून चुकलोय। बघूया मग अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी निगडित उपक्रमात सहभागी होतो, यांच्याशी संबंधित उपक्रमामध्ये सहभागी होणे। बघूया या ठिकाणी कथाकथन। राजू नावाचा मुलगा होता, ते दाखवलंय चित्रामध्ये। एकदा आईने त्याला आंबा खायला दिला, ठीक आहे, आंबा खाऊन झाल्यावर राजूने अंगणात एक खड्डा खोदला आणि तेथे आंब्याची बी लावली। हे आंब्याचं झाड बी लावले ते नंतरच। दररोज नियमित पाणी दिल्याने तेथे एक रोपटे उगले, काही वर्षांनी रोपट्याचे मोठे झाड बनले, त्याबरोबरच छोटासा राजूही मोठा झाला। जसं झाड वाढत होतं राजूची सुद्धा वाढ होत गेली। त्या याचप्रमाणे काळानुसार माणसात बदल होतात। घरात जन्माला आलेले टिवलेचे बाळ हळूहळू वाढत असते। बघा पहिल्यांदा छोटं बाळ आहे ना, त्याला चालता येत ना, काही करता येत, मग तो घुसायला लागतो पोटावर हळूहळू, पोटावर घुसायला लागला की नंतर मग तो घोड्यासारखा चालू लागतो ना, त्याला चालता नाही येत, उभं नाही होत आहे, बरोबर आहे। मग ही थर्ड नंबरची क्रिया करणं आटोपलं त्याचं की मग तो बसायला लागतो, बसायला लागला की मग तो हळूहळू उभा होतो। उभा ही प्रक्रिया करत असताना, इथून इथपर्यंतची करत असताना कित्येक वेळा तो पळतो सुद्धा, एक दोन पाय टाकले, एक दोन पाऊल पुढे टाकले की दणकणा पडतो खाली, बरोबर। पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतो, कशाला पकडून चालण्याचा प्रयत्न करतो, मग एक वेळ अशी येते त्याला कोणाचा आधार न घेता चालणं तो शिकतोय आणि मग त्याला चालता येते, ओके ने। मग बाळाच्या वाढीमध्ये कसा हळूहळू बदल होत गेला, आधी तो बघा त्याला फक्त हालचाल करता येत होती, चालता येत नव्हतं, घुसता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, मग तो पोटावर घुसायला लागला, मग तो घोड्यावर घोड्यासारखा गुडघ्यांवर हाताच्या साह्याने चालू लागला पुढे पुढे, मग बसणं शिकला, बसण्यानंतर मग तो पायावर चालणं शिकला, आता तो कोणाचा आधार न घेता चालू शकतो। हा बदल एका दिवशी घडला का? नाही,
हळू 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 1-2 महिन्यानंतर तो घुसायला लागेल, मग घोड्यासारखा चालायला लागेल, मग बसणं शिकेल, मग चालण्याचा सराव तो करेल कशाला पकडून वगैरे, मग तो ऑटोमॅटिक चालायला लागेल. मग हे सर्व करत असताना त्याला प्रयत्न करावे लागले. आईला रोज त्याला दूध देणे, जेवण देणे, सकस आहार देणे हे सर्व करावं लागलं. त्याची हळूहळू वाढ होत गेली, विकास होत गेला, मग म्हणून तो पटकन चालायला लागला. हो की नाही? मग असंच प्राण्यातही असेच बदल होत असतात. जन्मानंतर छोटेसे पिल्लू हळूहळू मोठे होऊ लागते. बघा हे छोटस पिल्लू आहे, मग ते मोठं झालं, त्यापेक्षा मोठं झालं, आता मोठा कुत्रा बनलाय, हो ना. मग शरीराच्या वाढीसाठी कशाची गरज असते रे? अन्नाची. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत दुसऱ्या वर्गात पण, आणि आता या सेतू अभ्यासाचा जेव्हा आपण सराव करतोय सायन्स विषयामध्ये, परिसर अभ्यास भाग 1 मध्ये, सोशल सायन्स मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे शरीराचा वाढ, त्याची विकास, शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. मग अन्न कोणकोणतं होतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, मग बाळाचं अन्न कोणतं राहील रे? दूध किंवा मग फळं. आता फळं त्याला तर दात नाही आहे, मग काय करून त्याला पेस्ट करून द्यायची, बरोबर. किंवा तो भात सुद्धा खाऊ शकेल पेस्ट करून, बारीक करून, पातळ करून. ठीक आहे, समजलं एवढं? काय शिकलो यामध्ये आपण? वाढ, बाळाची, प्राण्यांची, वनस्पतींची. ओके, मग तुमच्यासाठी एक उपक्रम देऊ का? तुम्ही सुद्धा आंब्याचं बी घ्या एखादी, किंवा कशाची बी घ्या, घरी तुमच्या असेलच जारी, त्यामध्ये ते झाड लावण्याचा प्रयत्न करा, किंवा घराच्या बाहेर लावण्याचा प्रयत्न करा, कुंडीत लावा. बघा ते मग छोटं असताना कसं असते, मग हळूहळू कसा त्याचा विकास होत जातो याचं निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल. मग कसलं एखादं ज्याची तुम्हाला आवड आहे, शेंगदाण्याचं झाड घ्या, शेंगदाणा घ्या 1-2, शेंगदाण्याचं झाड म्हणतोय मी, 1-2 शेंगदाणे घ्या, नाहीतर मग ज्वारी घ्या, गहू घ्या, तुरीचे दाणे घ्या, किंवा हरभरे घ्या वाढलेले, कसलं तरी झाड लावा तिथे. आणि त्याची वाढ कशी होते, फुलाचं झाड घ्या, त्याची वाढ कशी होते, सुरुवातीला तो कसा असतोय, मग कसा हळूहळू मोठा होतोय, हे तुमच्या लक्षात येईल निरीक्षणाने. पुढच्या पेजवर जाऊया, सराव करूया. उत्तरे लिहा. कुंडीतील एक रोप सुकले आहे, तुम्ही काय कराल? कुंडीतलं रोप जर सुकायला लागलं तुम्ही काय करता? कुंडीतील रोपाला आम्ही पाणी देऊ, हे त्याचं उत्तर राहील. कुंडीतील रोपाला आम्ही पाणी देणार. कान्या बाळाची वाढ होण्यासाठी तुम्ही त्याला काय खायला द्याल? लहान बाळाची वाढ होण्यासाठी आपण त्याला काय खायला देऊ? दूध, भाताची पेस्ट, फळं सुद्धा आपण त्याला कुस्करून देऊ शकतो, केळी, सेब, सफरचंद. आलं लक्षात? किंवा मग वरण भात कुस्करून आपण त्याला देऊ शकतो. परंतु तान्या बाळाची वाढ होण्यासाठी सर्वात आवश्यक फर्स्ट नंबरला काय राहील? दूध. ओके, चित्रातील बाळाला तुम्ही खालील शर्ट घालणार का? कारण सांगा. बाळपा किती छोटा आहे, शर्ट पा किती मोठा आहे, घालणार का? नाही, इथे लिहायचं नाही. काय कारण आहे? कारण बाळ खूप छोटा आहे आणि बाळापेक्षा शर्ट खूप मोठे आहे, म्हणून आम्ही त्याला हे शर्ट घालणार नाही. ठीक आहे, त्याचा एक ऑडिओ पाठवा मला, आणि हे 2 प्रश्न एकरीगीच्या वहीत लिहा, त्याचा एक फोटो पाठवा. अनेक बिया असणारे फळ कोणते? कोणत्या फळामध्ये अनेक बिया असतात?
सीताफळ, खूप साऱ्या बिया असतात. कलिंगड, आपलं टरबूज, त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या बिया असतात. पपईमध्ये खूप साऱ्या बिया असतात. पेरू, खूप साऱ्या बिया असतात. हे आपण ऑलरेडी लर्न करून चुकलेलो आहोत. हो ना, तुम्हाला काही माहीत असतील तुम्ही एक्स्ट्रा नाव त्यामध्ये ऍड करू शकता बेटा. प्रश्न दुसरा, आंब्याचे चित्र, सॉरी आंब्याच्या बीचे चित्र काढा व रंग भरा. आंबा खाऊन झाल्यानंतर आंब्याची बी जी असते ना, त्याचं चित्र काढा, त्यामध्ये रंग भरा. ती आंब्याची बी कोणत्या रंगाची आहे ते बघा. ओके, पुढचा प्रश्न तिसरा, वाढीनुसार योग्य क्रम द्या. बाळाच्या वाढीला योग्य क्रम द्या. सांगा बरं तुम्ही, आता हे चार चित्र यामध्ये दिलेले आहेत. सर्वात आधी कुठला नंबर येईल? हा फर्स्ट, मग सेकंड नंबर कशाला द्यायचा? मग इथे. थर्ड नंबर इथे. फोर्थ नंबर इथे. हो की नाही? हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे बघा. या ठिकाणी इथे हो ना. चला, खालील अधिक अभ्यासासाठी लिंक्स या ठिकाणी दिलेली आहे पप्पाच्या मोबाईलमध्ये. हा सायन्सचा जो PDF मी तुम्हाला पाठवला तो ओपन करायचा. Day 25 मध्ये यायचं. कृती पत्रिका कोणती बघत आहे आपण? 18वी. जे जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करायचं आणि काय माहिती दिलेली आहे अधिक अभ्यासासाठी ती बघायची बेटा दीक्षा ऍपवर जाऊन. ओके, तर मग दिलेला स्वाध्याय सोडवा. कुठे काही अडचण असली तुम्हाला तर मला संपर्क करा. कृती पत्रिका 18वी मधील स्वाध्याय सोडवून आपल्या ग्रुपला शेअर करा. ठीक आहे, पुढच्या विषयाकडे जाऊया. परिसर अभ्यास भाग एक, दिवस 25वा, इयत्ता 3री. पाठाचे नाव आहे स्वयंपाक घरात जाऊया. काल आपण याचा अर्धा भाग बघितलाय Part 1. आज आपल्याला बघायचं आहे Part 2, सराव. अपेक्षित काय आहे तुमच्याकडून? परिसरातील वस्तू, भांडी, चुली, स्वयंपाकाची साधने, स्वयंपाकातील विविधता ओळखतात. परिसरातील वस्तू, स्वयंपाकासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात, कशावर स्वयंपाक करतात, बच्चा स्वयंपाकासाठी कोणकोणती भांडे लागतात, चुली कोणकोणत्या वापरतात, त्याचे प्रकार, स्वयंपाकाची साधने कोणकोणती आहेत, स्वयंपाकातील विविधता म्हणजे मग आपण काय काय बनवून खातो, कच्चं काय खातो, शिजवून काय खातो, वाफवून काय खातो, आंबवून काय खातो, भाजून काय खातो, तळून काय खातो, या सर्व बाबींची माहिती आपण दिवस 24 मध्ये सुद्धा बघितलेली आहे. या ठिकाणी आपल्याला तो पोर्शन रिवाइज करायचा आहे. ठीक आहे, आपण कोणकोणते पदार्थ तळून खातो, वाफवून खातो, आंबवून खातो, कच्चे खातो. चला, तळून झाले, तळून खाल्ल्या जाणारी पदार्थांची नावं, भजी, पापड तुम्हाला सांगता येईल. वाफवून काय काय खातो आपण? इडली खातो, ढोकळा, बरोबर आहे. आंबवून काय काय खाल्लंय होतं आपण? आईला विचारलं होतं का तुम्ही? आंबवून आपण डोसा खातो, जलेबी, इडली, आंबील. कच्चे कोणकोणते पदार्थ खातो? काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, कांदा. हो ना, फळं सुद्धा आपण कच्चे खातो, बरोबर. यामध्ये बघा, खालील चित्राचे निरीक्षण कर आणि चित्र ओळख. गॅस शेगडी, हिला काय म्हणायचं? चूल. हो ना, आपल्या परिसर अभ्यास मधील स्वयंपाक घरात जाऊया या पाठामध्ये थोडं बघूया आणखी काय दिलेलं आहे. हे आपण काल बघितलंय. आजी काय तळत आहे? पुऱ्या तळत आहे. मग त्यासाठी ती लाकडे जाळून उष्णता देते.
त्यावरती पुऱ्या तळते. पाबर चित्रात पुऱ्या तयार करताना दाखवले आहे. पुऱ्या तयार करण्यासाठी त्या तळतात, त्यासाठी लाकडे जाळून उष्णता दिली जात आहे. बरोबर आहे. बर, ती पुऱ्या कशावर तळते? चुलीवर. पुऱ्या तळण्यासाठी तिला काय काय लागलं असेल? तेल, कढई, झारा, हो ना, पीठ, लाटणं, पोळपाट, इथे कुकर सुद्धा दाखवलेला आहे. ते पीठ भिजवण्यासाठी पाणी लागलं असेल, पाणी घेण्यासाठी मग आहे तिथे ठेवलेला, दिसतो का तुम्हाला? सहज सांगितलं तुम्हाला. खाली दिलेली चित्रे बघून अशीच माहिती सांगा. ही आई काय करत आहे? पोळ्या भाजत आहे, है ना, पोळ्या बनवत आहे. मग चित्रात पोळ्या तयार करताना दाखवले आहे. पोळ्या तयार करण्यासाठी त्या भाजतात, त्यासाठी गॅस जाळून उष्णता दिली जात आहे, याप्रमाणे सांगता येईल आपल्याला, हो ना. इथे ही ताई काय बनवत आहे? उपमा बनवत आहे. कशावर बनवत आहे? स्टोववर बनवत आहे. स्टोव मध्ये काय असते? रॉकेल असते. चित्रातील ताई उपमा बनवताना दाखवली आहे. उपमा बनवण्यासाठी तो भाजून शिजवतात, त्यासाठी स्टोव मधील रॉकेल जाळून उष्णता दिली जात आहे, असं तुम्हाला सांगता येईल. ही काकू काय करत आहे? भाजी बनवत आहे. चित्रात भाजी बनवताना दाखवलेले आहे. भाजी बनवण्यासाठी ती शिजवतात, त्यासाठी गॅस जाळून उष्णता दिली जात आहे, अशा प्रकारे तुम्हाला सांगता येईल, हो ना. पुढचं, काही अन्न पदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते? कारण उष्णता दिल्यानंतर ते पचायला हलकं जाते, पचण्यास हलकं जाते. आणि उष्णता दिल्यानंतर बघा, ते रुचकर आणि चवदार लागते खायला आपल्याला, म्हणून त्याला उष्णता दिली जाते. आपण कोणते पदार्थ न शिजवता खातो? फळे खातो, टोमॅटो, शेंगदाणे, गाजर, काकडी, मुळा, हे पदार्थ खातोय. स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते? कारण गॅस हा सहजपणे आपल्याला जाळता येतो. गॅस वापरल्यामुळे घरामध्ये धूर होत नाही आणि गॅस वापरल्याने लवकर अन्न शिजवता येते कमी वेळात. यासाठी लोक आपले अन्न पदार्थ कसे बनवतात? लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्न पदार्थ बनवतात. त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा वस्तू आणतात, भाज्या, फळे आणतात, अंडी, मांस, मासे आणतात. त्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात. भाजी बाजारमधून जाऊन भाजी आणतात, फळं आणतात, आणि मग त्यापासून त्यांच्या आवडीनुसार ते अन्न पदार्थ बनवतात. बरेचसे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते. जसं भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात, पुऱ्या, भजी असे पदार्थ तळून करतात, त्यासाठी तेल किंवा तूप वापरतात, मोदक, इडली असे पदार्थ वाफवून करतात. या प्रश्नांची उत्तरं बघा, इथेच दिलेली आहे. दिसले ना, पुऱ्या भजी तळून करतात, इडली मोदक वाफवून करतात, पोळी भाकरी भाजून करतात. अन्न पदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला ते हलके होतात, ते अधिक खमंग आणि रुचकर होतात. बघा,
बघा चित्रामध्ये ही मुलगी काय खात आहे, टरबूज खात आहे, हा काय खात आहे, केळी कच्ची खात आहे, म्हणजे काही पदार्थ आपण कच्चे सुद्धा खातो, फळं कच्चे खातो, काकडी, गाजर, मुळा, कांदा हे कच्चे खातो, सगळेच अन्न पदार्थ उष्णता देऊन करत नाहीत, काही पदार्थ आपण कच्चे खातो, फळे नेहमीच कच्ची म्हणजेच न शिजवता खातात, कधी कधी टोमॅटो काकडी अशा भाज्याही आपण कच्च्या खातो, काकडीची कोशिंबीर, केळीचे शिक्रण असे अन्न पदार्थ उष्णता न देताच आपण बनवतो आणि खातो, ठीक आहे। चवीतील फरक अनुभवा, गंमत पहा काय होते, पापड भाजूनही खातात तळूनही खातात, मग एकाच प्रकारचे दोन पापड घ्या तुमच्या घरी, एक भाजून घ्या दुसरा तळून घ्या, हे तुम्हाला नाही करायचं आहे, आईला करून मागायचं आहे, दोघांच्या चवीत काय फरक पडतो ते पहा, तुम्हाला कोणता जास्त आवडला, भाजून आवडला की तळलेला पापड आवडला हे बघा, ओके। नेक्स्ट, दाणे भाजून खातात व कच्चेही खातात, शेंगदाणे, त्यामुळे दोन्हीच्या चवीत काय फरक पडतो, तुम्हाला दाणे कसे खायला आवडतात, कच्चे दाणे चांगले वाटले खायला की भाजलेले खायले चांगले वाटले ते बघा, ठीक आहे। भाजलेले आवडले असतील तर म्हणायचं मग की आम्हाला भाजलेले दाणे खायला आवडले म्हणून मी भाजलेले दाणे खातोय आवडीने, याप्रमाणे। नेक्स्ट आहे 3 नंबर, कच्च्या बटाट्याची फोड व उकडलेल्या बटाट्याची फोड यांच्या चवीतील फरक कोणता, कच्ची बटाट्याची फोड घ्या एक आणि एक उकडलेली घ्या, आईला सांगा मला ती उकडून द्या, दोन्ही खाऊन बघा कोणती चांगली वाटली, यांच्या चवीत काय फरक होता तुम्हाला सांगा, मग ऑडिओद्वारे तुम्ही सांगू शकता या तिन्ही प्रश्नाचे उत्तर, ओके। उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती, अन्न पदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात, कोणती, नवीन शब्द शिका, ज्वलनशील पदार्थ, जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ म्हणतात, कापूर जळू शकतो, आपण कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे, पाणी जळू शकत नाही म्हणून पाणी ज्वलनशील पदार्थ नाही, जो पदार्थ जळू शकतो त्याला आपण काय म्हटलंय, ज्वलनशील पदार्थ, कापूर जळतोय म्हणून कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे, पाणी जळते का रे बेटा, नाही, मग पाणी ज्वलनशील पदार्थ नाही। तर इंधन कशाला म्हटलंय आपण, उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरता येतो त्याला आपण इंधन म्हटलेलं आहे, स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल, दगडी कोळसा ही इंधनाची उदाहरणे आहेत, सर्व ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत, जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांनाच इंधन म्हणतात, सर्वच ज्वलनशील नसतात, दगडी कोळसा आपण कधी घरी त्याचा स्वयंपाकासाठी वापर नाही करत, दगडी कोळशाचा वापर हा कारखान्यांमध्ये केला जातो, जे सहजपणे पेटू शकतात जसं आता रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस, लाकडी कोळसा, हे जळल्यानंतर भरपूर उष्णता मिळते म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, इंधन म्हटलेलं आहे, ओके। आपण काय पाहत होतो की आजकाल अन्न पदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात, ही इंधने आपण या ठिकाणी बघितली, ठीक आहे। आता आपल्या घरी काय काय वापरले जाते, आजकाल अनेक जण स्वयंपाकासाठी इंधन म्हणून काय वापरतात, गॅस, हा कुकर या ठिकाणी ठेवलेला आहे शेगडीवर, मग कुकर मधील अन्न पदार्थ शिजवण्यासाठी इथे काय वापरलेला आहे, गॅस, हो ना, हे इंधन वापरायला सोपे असते, गॅस पटकन पेटतो, गॅसमुळे धूर होत नाही,
गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो, बरोबर? म्हणून आपण गॅस वापरतोय आणि गॅस वापरणे सोयीचे सुद्धा आहे. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरणे सोयीचे का आहे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. हा बघा, इथे स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते, त्याचं उत्तर मग तुम्हाला सांगता येईल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता येईल काय राहील? गॅस पटकन पेटतो, त्याचा धूर होत नाही, गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो, म्हणून स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे सोयीचे असते, असं तुम्हाला लिहायचं आहे एक कारागीच्या वहीत. पुढचं आहे, काही लोकांकडे चुली असतात, चुलीमध्ये लाकडाचे सरपण वापरतात. लाकडे पेटवणे जिगिरीचे काम असते, शिवाय लाकडाचा धूर पण होतो. मग सरपण मिळवण्यासाठी, सरपण म्हणजे काय, इंधन मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात, त्यामुळे परिसराची हानी होते. हे आपण शिकलो आहोत कालच्या पाठामध्ये, दिवस 24 मध्ये. काही जण कोळशाची शेगडी वापरतात, कोळशापासूनही धूर होतो, भिंती काळपट होतात, है ना? मग ज्यांच्याकडे लाकूड कोळशासारखी धूर करणारी इंधने असतात, त्यांनी काय करायला पाहिजे, स्वयंपाक घराला खिडक्या ठेवाव्या, त्यामुळे उजेडही भरपूर मिळतो आणि धूर सुद्धा साचत नाही. मग इथे आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? स्वयंपाक घरात कोळशाची शेगडी वापरल्याने भिंती काळ्या पडलेल्या आहेत, काय करावे बरे? तर आपण स्वयंपाक घराला मोठी खिडकी ठेवणार, असे केल्याने घरात साचलेला धूर हा बाहेर जाईल, घरात उजेड सुद्धा येईल आणि भिंती सुद्धा काळ्या पडणार नाहीत. ठीक आहे, समजलं? बघा, या ठिकाणी शेगडी दिलेली आहे कोळशाची, दिसली? पुढच्या पानावर जो, काही जण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात, त्यासाठी स्टोव वापरतात. हे बघा, स्टोवचे चित्र या ठिकाणी, काल सुद्धा आपण बघितले. हा बर्नरचा स्टोव, हा वातीचा स्टोव. रॉकेलला घासलेट सुद्धा म्हणतात. बाजारात आता विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात, त्या वापरणे खूप सोयीस्कर असते. इथे काय होते, आपल्याला रॉकेल आणायसाठी खूप मोठमोठ्या रांगा लावणे या प्रकार व्हायचे, रॉकेल मिळायचं नाही मिळायचं, आणि याने सुद्धा घरामध्ये धूर व्हायचा, भांडे काळपट व्हायची. मग आता काय निघालंय, विजेच्या शेगड्या इथे दाखवलेला आहे. ही पिन सॉकेटमध्ये लावली, बटन दाबली की शेगडी गरम. यावर सुद्धा आपण पाणी तापवू शकतो, पोळ्या करू शकतो, कुकर सुद्धा यावर आपण ठेवू शकतो, हो ना, भाज्या बनवू शकतो. एखाद्या वेळेस जर आपलं गॅस संपला असेल, सिलेंडर संपला असेल, तर मग या विजेच्या शेगडीचा आपण वापर करतो. काही जण बायोगॅस वापरतात, सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या सौर चुली वापरणेही काही जण आहेत. म्हणजे सूर्याच्या उष्णतेवर सुद्धा आपल्याला स्वयंपाक करता येतो. इथे बघा, या सौर चुली आहेत, या तिन्ही प्रकारच्या दिलेल्या. काही याच्यावर आपण बघा, कुकर लावू शकतो, लाईट लावू शकतो, पाणी गरम करू शकतो, चहा बनवू शकतो. ठीक आहे, मग आता या पाठामध्ये आपण काय काय बघितलं, स्वयंपाक घरातील भांड्यांची, कच्चे कोणते पदार्थ खातात, तळून कोणते खातात, भाजून कोणते खातात, हो ना, आंबवून कोणते खातात, गॅस वापरणे का बरं सोयीचे आहे, या सर्व बाबी या पाठामध्ये आपण बघितल्या.
अन्न पदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागते हे आपल्याला समजलं, त्यामुळे ते पचायला हलके आणि रुचकर होते हे सुद्धा समजलं. उकळणे, वाफवणे, तळणे, भाजणे या उष्णता देण्याच्या विविध पद्धती समजल्या. म्हणजे आपल्याला अन्न जर आपल्याला बनवायचं आहे, कधी आपण उकडतो, कधी आपण वाफवतो, तळतो, भाजतो, या ज्या पद्धती आहेत याला कोणत्या पद्धती म्हणतात? उष्णता देण्याच्या पद्धती म्हणतात. ठीक आहे. कोशिंबीर, शिक्रण असे काही पदार्थ उष्णता न देताच तयार करता येतात हे सुद्धा समजलं. म्हणजे कोणकोणती पदार्थ आपण कच्ची खातोय, केळी, दूध, साखर हे मिळून आपण केळीचं शिक्रण बनवलेलं होतं. कोशिंबीर, गाजर, काकडी, मुळा, कांदा, मीठ, तेल हे घेऊन आपण कोशिंबीर बनवलेली होती हे सुद्धा आपल्याला उष्णता न देता तयार करता येते हे समजलं. इंधन वापरून व त्या आचेवर स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात हे सुद्धा पाहिलं की नाही. गॅसची शेगडी बघितली, चूल बघितली, स्टोव्ह बघितला, विजेची शेगडी बघितली, सौर चुली बघितल्या. वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजवण्यासाठी उष्णता मिळवता येते हे सुद्धा बघितलं. विजेची शेगडी, विजेवर चालणारी, सूर्याच्या उष्णतेचा वापर आपण सौर चुलीसाठी करून घेतलाय. कशासाठी? अन्न शिजवण्यासाठी. आला लक्षात? अशा प्रकारे हा पाठ आहे. स्वयंपाक घरात जाऊया. ठीक आहे, येऊया आपल्या अभ्यासाकडे. इथपर्यंत आपण आलो होतो उष्णता देण्याच्या साधनांची माहिती मिळाली. कोणकोणती होती? गॅसची शेगडी, गॅस, चूल, स्टोव, विजेची शेगडी, सौर चुली. उकळणे, तळणे, भाजणे, वाफवणे या संकल्पना समजल्या? या समजल्या. भाजून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा, इथे लिहायची, व्हिडिओ पुन्हा बघायचा. आपण कोणते पदार्थ कच्चे खातो त्याचं उत्तर इथे लिहायचं किंवा एकरीकीच्या वहीत लिहायचं, व्हिडिओ पुन्हा बघायचा याकरिता. हे सुद्धा समजून सांगितलेलं आहे. हा प्रश्न सुद्धा मी समजून सांगितलेला आहे. स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते? ठीक आहे. स्वयंपाक घरात कोळशाची शेगडी वापरल्याने भिंती काळ्या पडलेल्या आहेत, काय करावे बरे हे सुद्धा मी समजून सांगितलेलं आहे. ते बघायचं, त्याचं उत्तर लिहायचंय एकरीकीच्या वहीत. मग हा प्रश्न एकरीकीच्या वहीत, हा हा हा, हे चार प्रश्न. ओके, आणि वर दिलेले हे चार प्रश्न, चार आणि चार आठ प्रश्नांची उत्तरं एकरेगीच्या वहीत लिहायची आणि ती मला ग्रुपला शेअर करायची. ठीक आहे बाळांनो, काही अडचण असली तर मला संपर्क करा, स्वाध्याय सोडवा आणि आपल्या ग्रुपवर पाठवा.